विद्यार्थी मित्रांनो, एम थ्रीला आता घाबरायचं नाही, कारण एम थ्रीचा आपला हा शेवटचा ॲटेम आपल्याला द्यायचा आहे. यस, हा आपल्याला शेवटचा ॲटेम द्यायचा, एम थ्री स्कोरवर काढायचा. त्यासाठी ही आपली क्वेश्चन पेपर सॉल्व क्वेश्चन पेपरची सिरीज सुरू आहे. मित्रांनो, या सिरीजमध्ये मी टोटल तुम्हाला ENTC आणि EC बघा, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर, ENTC आणि ECEचे टोटल 3 क्वेश्चन पेपर, प्रीवियस क्वेश्चन पेपर विथ सोल्यूशन 70 मार्काचे पूर्ण सॉल्व करून देणार आहे. यूट्यूबवरती हा तुम्हाला एक पेपर अवेलेबल आहे. यस, हा इथे हाफ अवेलेबल आहे आणि बाकी जो पूर्ण व्हिडिओ आहे हा पूर्णपणे अनलॉक व्हिडिओ तुम्हाला पर्पल हॅट ॲपवर भेटेल. सो लगेच पर्पल हॅट ॲप डाउनलोड करा. यूट्यूबवरचा हा व्हिडिओ तुमचा पूर्ण पर्पल हॅट ॲपवर तुम्हाला अनलॉक बघायला भेटेल. यस, आणि त्याच्यानंतर हा पहिला पेपर झाला, अजून 2 पेपर त्याच्या खाली आहे, ते पण तुम्हाला लगेच तिथेच पर्पल हॅट ॲपवर ॲक्सेस करायला भेटणार आहे. सो मित्रांनो, हे जेव्हा तुम्ही 3 पेपर युनिव्हर्सिटी 3 प्रीवियस पेपर सोडवता ना, कोणीच तुम्हाला M3 स्कोर करण्यापासून अडवू शकत नाही. लक्षात ठेवा, हा तुमचा लास्ट अटेम्प्ट असणार आहे. सो आता मी इन डिटेलमध्ये आज 70 मार्काचा पेपर सॉल्व करून दाखवणार आहे. थोडं स्पीड जास्त असेल, कारण मला विदिन टाईम 45 मिनिटातच पूर्ण 70 मार्काचा पेपर सोडवायचा आहे. सो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित सोडवा. व्हिडिओच्या खाली PDF असेल, हे सोडवलेले प्रत्येक सोल्युशन तुम्हाला असेल ते बघा आणि M3 स्कोर करा. सो हा पहिला पेपर, याच्यानंतर सेकंड आणि थर्ड M3चा अभ्यास झाला, हे 3 पेपर बघून सोडवा, M3 स्कोर करा. यस, सो पर्पल ॲट तुमच्यासोबत आहे. पर्पल ॲट ॲप मित्रांना शेअर करा, सजेस्ट करा आणि चॅनल लगेच सबस्क्राईब करा. सुरू करूया. बघा, आपला ENTCचा लेटेस्ट पेपर आहे, जो यावेळी मागच्या वेळी आपल्या ऑड सेममध्ये आलेला. ENTC सेकंड इयर ENTC किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर या ब्रँचसाठी, ETC किंवा ECEसाठी वापरला जातो, 70 मार्काचा. बघा, पहिला क्वेश्चन आहे MCQचा. फटाफट तुम्हाला आयडियाज देतो, लक्ष द्या. MCQ मित्रांनो, आपल्याला विचारलं जातं 6, काही 3 काही 2 मार्कला, काही 1 मार्कला, असे 10 मार्कला असतं. बघा, पहिला आहे डायव्हर्जन्स. डायव्हर्जन्सचे प्रश्न कसे सोडवायचे बघा. आय बार एन याचा एक सोबत डिरिव्हेटिव्ह किती येईल, 3 × 6 = 6x, प्लस याचा वाय सोबत डिरिव्हेटिव्ह 3 × 6 = 6y, प्लस याचा झेड सोबत 2x, झेडचा डिरिव्हेटिव्ह किती झाला 1. नंतर हे पॉईंट टाकायचे बघा, XYZ ठिकाणी 1 1 1 टाकायचा. सो काय येईल चेक करूया. बघा, 6 इथे 1 टाकला, इथे 1 टाकला, इथे 1 टाकला, 6 × 6 = 6 आणि या 2 × 2 किती झालं, 6 × 6 = 12 14 14 बघा बरं. येस, सो दिस युअर अँसर. कळला डायव्हर्जन्स म्हणजे काय, याचा एक सोबत डिरिव्हेटिव्ह, याचा वाय सोबत, याचा झेड सोबत आणि पॉईंट टाकायचे. सिम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ f(x = x²h = 1, डेल नॅबला f(x) इज गिवन बाय, याचं सोल्युशन 2 आहे, हे लक्षात ठेवा. येस, नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ z² + 1/z − 2dz, वेर सी इज द मॉड झेड इज इक्वल टू 1. बघा, सर्कल दिलाय, हा सर्कल कम्पेअर करायचा, मॉड झेड मायनस सी इज इक्वल टू आर. सो कम्पेअर करा, झेडच्या मागे सी असतो, इथे सी इथे व्हॅल्यू नाही, म्हणजे सेंटर आला 0, सेंटर 0, रेडियस किती 1. सो आधी सर्कल ड्रॉ करावं लागेल, सेंटर 0 बरोबर, सेंटर 0, रेडियस 1, 1 2 − 1 − 2, सर्कल बघा 0 आणि 1 मधून जाणार, पोल किती तुमचा −2 अपोजिट, झेड इज इक्वल टू 2, पोल बघा 2 हा कुठे आला आहे, सर्कलच्या बाहेर आला आहे. सो पोल इज इक्वल टू झेड लाय आउटसाईड सर्कल. जेव्हा पोल सर्कलच्या बाहेर येतो तेव्हा आपला अँसर काय येतो, ऑब्व्हियसली 0. सो थर्डचा आन्सर आलाय 0. येस, बघा एकदम सोप्या वेळेने तुम्हाला सांगतो, याला प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसने ते एकदम परफेक्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन, याचं आन्सर तुमचं 0 आलेलं आहे. येस, याचं आन्सर आपलं आलं आहे 0. पुढे जाऊया. येस, बघा पुढचे क्वेश्चन्स. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 4, गॉस डायव्हर्जन्स थेरम. हा लक्षात ठेवा, गॉस डायव्हर्जन्स थेरम मध्ये डबल इंटिग्रेशन आर बार इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रेशन DV असं असतं. सो आन्सर इज डबल इंटिग्रेशन आर बार इज ट्रिपल इंटिग्रेशन DV. नेक्स्ट, इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर इज इक्विवलंट टू, हा स्टँडर्ड फॉर्म्युला, इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर याला म्हणता 1 − याचं आन्सर आहे 1 − δ इज इक्वल टू e−1, याला म्हणता इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर इज इक्वल टू 1 − δ, हे आन्सर लक्षात ठेवा. नेक्स्ट, जस्ट लेट मी चेक, इनवर्स शिफ्टिंग ऑपरेटर, येस दॅट इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट वन, इफ f(z) इज अनालायटिक ऑन अँड विद इन अ क्लोज कर्व सी, देन कॉचीज इंटिग्रल थेरम f(z) इज इक्वल टू 2πi. लक्षात ठेवा, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, कॉचीज इंटिग्रल थेरम 2πi.
क्लियर इतपर्यंत. सो एमसीक्यू झाले. सो आतापर्यंत एमसीक्यू मध्ये आपण 10 पैकी 10 मार्क सिक्युअर केले आहे. यस, आता पुढच्या प्रश्नाला जाऊया. क्वेश्चन नंबर 2 बघा. आता मित्रांनो इथून पुढे आता आपल्याला क्वेश्चनचं सिलेक्शन करता आलं पाहिजे. बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये न्यूटन फॉरवर्डचा प्रश्न दिला आहे. सोपा आहे, मी करू शकतो. आता इथून पुढे मी कसं सोडवणार आहे, ऑरला ऑर क्वेश्चन असणार आहे. सो मी 70 मार्काचा पेपर सॉल्व करून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला ही आयडिया क्लियर होईल पेपर ऍक्च्युअली कसा सोडवायचा, कुठले क्वेश्चन सिलेक्ट करायचे, अवघड कसे स्किप करायचे, सोपे कसे घ्यायचे, या बारीक बारीक गोष्टी आता क्लियर होणार आहे. सो बघा आता इथे मला न्यूटन फॉरवर्ड दिसतो, हा इजी आहे, मी करू शकतो. यस, पण याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डेरिव्हेटिव्ह काढायचा आला म्हणजे मला इक्वेशन वाय मध्ये करावं लागेल. इक्वेशन वाय मध्ये गणित अवघड होईल. सो मी याला सोडतो. खालचा जर बघितला हा 1/3 रूल डायरेक्ट टेबल दिलाय. सो हा इजी आहे. आणि मॉडिफाईड युलर्स ही टफ मेथड आहे. जिथे मॉडिफाईड युलर येतो ना तो प्रश्न स्किप करा. यस, रिअली स्किप करा. सो मी क्वेश्चन 2 स्किप करतोय पण मी क्वेश्चन 3 ला जातो. यस, क्वेश्चन 3 नेक्स्ट पेजवर आहे. बघा क्वेश्चन 3 ला जर मी गेलो मला सोपे सोपे प्रश्न दिसत आहे. सो हे सिलेक्शन आपल्याला करता आलं पाहिजे तरच M3 स्कोर होतो. बघा क्वेश्चन 3 मध्ये जातोय, पुन्हा न्यूटन बॅकवर्डचा प्रश्न आहे आणि डायरेक्ट एक्स दिलाय. सो इथे डेरिव्हेटिव्ह वगैरे करायचं नाही. सो दिस इज इजी क्वेश्चन. न्यूटन फॉरवर्डपेक्षा बॅकवर्डचा विदाउट एक्सचा क्वेश्चन आहे, हा इझी आहे. सो हा लगेच सॉल्व होईल. सो मी काय करेल, हा क्वेश्चन मी सिलेक्ट केला. नंतर इव्हॅल्युएट ट्रॅपेझॉइडल ने 1/4, हा पण इझी आहे, हा एक सॉल्व करतोय. आणि रंगाकुत्ता सोपी मेथड आहे. सो बघा 5 5 5 15 मार्क मी कव्हर करतोय. क्वेश्चन नंबर 2 मी ऑर सोडला, क्वेश्चन नंबर 3 करतो मी. इथे आज तुम्ही म्हणून उभे आहात असं लक्षात ठेवा. मी एक विद्यार्थी म्हणून पेपर सोडवतोय. यस, M3 स्टुडंट. सो मी सिलेक्शन करतोय. या बारीक बारीक गोष्टी या पेपर सोल्युशन मध्ये तुम्हाला कळणार आहे. सो तिन्ही क्वेश्चन आता फटाफट सॉल्व करूया. बघा सो क्वेश्चन नंबर 3 घेऊया. 2 आपण स्किप केलाय. एक बीट तुम्हाला 10 मिनिटात सोडवायचं असतं पेपरला, 10 ते 12 मिनिटात. बघा मी कसं फटाफट सोडवतो. आता क्वेश्चन आहे, गिवन द टेबल ऑफ स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ अंडर रूट 155 बाय न्यूटन्स बॅकवर्ड. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिल्या 150 152 154 156 पॉईंटमध्ये व्हॅल्यू दिल्या. सो बघा सॉल्व करूया. सो हा क्वेश्चन पेपर मी मोबाईलमध्ये घेतला आहे जेणेकरून मला तो क्वेश्चन बघता येईल, कारण पुन्हा रिवर्स जाण्याची गरज नाही. येस, बघा एक्सच्या व्हॅल्यू दिल्या आहे 150 152 154 आणि 156 समजून घ्या. नंतर वायची व्हॅल्यू दिली तुम्हाला 12.247 12.329 12.329 12.410 आणि 12.490. मित्रांनो एवढ्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहे. बघा आता कसं स्टार्ट करायचं, या ज्या व्हॅल्यू वायच्या, बरोबर. सो पहिल्यांदा आपल्याला टेबल कन्स्ट्रक्ट करावं लागेल. टेबल बघा एक्स वाय, पहिल्यांदा एक्सच्या व्हॅल्यू लिहून घेतली 150, एक ओळ सोडून द्यायची 152, पुन्हा एक ओळ सोडणार 154, पुन्हा एक ओळ सोडणार 156. सिमिलरली वायच्या व्हॅल्यू 12.247 12.329 नंतर 12.410 आणि 12.490. आता बघा याच्यातून हा वजा करायचा, लक्ष द्या. सो हा क्वेश्चन माझ्याकडे सॉल्व आहे. सो पटापट मला वेळ कमी लागेल, तुम्हाला मी तरी क्लिअर करून देतो. तुम्हाला फक्त बघून त्याला प्रॉपरली सोडवा, जस्ट अ मिनिट, कारण जेवढा वेळ वाचवता येईल मला तेवढा वाचवायचा आहेच. कॅल्सी, यस, बघा 12.490 मायनस 12.410 याच्यातून हा वजा करा, किती येईल आपला 12.490 मायनस 12.410. सो दिस बिकम्स 0.08 आला. आता दिस मायनस दिस 412.410 वजा 12.329 याच्यातून हा वजा करायचा. 12.410 वजा 12.329 सो 0.081 0.081. बघा दोघांची वजा बाकी दोघांच्या मध्ये याच्यातून हा वजा केला 12.329 वजा 12.247 सो 0.082
0.082 बघा हा वाय आता हा आला डेल्टा वाय आता पुढे काय येईल कळतंय तुम्हाला याच्यातून हे वजा केलं दोघांच्या मध्ये याच्यातून हे वजा केलं दोघांच्या मध्ये याच्यातून हे वजा केलं दोघांच्या मध्ये आता याच्यातून हा वजा केला दोघांच्या मध्ये आता मी डायरेक्ट लिहितो याच्यातून हा वजा केला हा येईल -0.001 बघा दोघांच्या मध्ये या दोघांची वजा बाकी दोघांच्या मध्ये -0.001 हा डेल्टा वाय हा डेल्टा स्क्वेअर वाय आता याच्यातून हा वजा केला ते झिरो होईल हा झाला डेल्टा क्यूब वाय बघा टेबल कधीपर्यंत बनवायचं जोवरपर्यंत एक सिंगल व्हॅल्यू येत नाही तोवरपर्यंत आपण टेबल बनवतो हे स्टँडर्ड सोल्युशन कसं लिहायचं ते मी इथे सांगतोय हा काय क्वेश्चन नंबर 3A यस त्याचं सोल्युशन चालू आहे आपलं सो आता न्यूटनचा मी फॉर्म्युला लिहिणार चला फटाफट फटाफट पुढे जाऊया पहिल्यांदा जे आपलं काय फॉरवर्ड सॉरी बॅकवर्ड आहे यस क्वेश्चन बॅकवर्डनेच आहे ना आपला न्यूटन्स बॅकवर्ड यस क्वेश्चन आपला बॅकवर्डने आहे सो आपण काय करणार या खालच्या व्हॅल्यू कन्सिडर करणार बॅकवर्डसाठी पहिल्यांदा फॉर्म्युला काय फॉर्म्युला घेणार बघा फर्स्ट फॉर्म्युला एक्स मायनस एक्स एन अपॉन यच सो एक्सची व्हॅल्यू काय बघा एक्सची व्हॅल्यू आपल्याला चेक करावं लागेल एक्स बघा एक्स कुठे अंडररूटमध्ये एक्स आहे अंडररूटमध्ये एक्स आहे ना सो अंडररूटमध्ये 155 सो 155 हा एक्स झाला एक्सची व्हॅल्यू किती झाली 155 मुलं काय करतात अंडररूट 155 घेता सो एक्स झाला 155 मायनस एक्स एन म्हणजे लास्ट व्हॅल्यू 156 अपॉन यच यच म्हणजे या एक्सच्या एलिमेंटमध्ये अंतर बघा कितीचं अंतर आहे दोनचं अंतर आहे ना प्रत्येक व्हॅल्यूमध्ये सो 2 सो किती आलं हे -1 सो -0.5 हे आलं -0.5 मग सेकंड फॉर्म्युला न्यूटन्स बॅकवर्डचा फॉर्म्युला काय आहे वाय एन प्लस यू अपॉन 1 फॅक्टोरियल डेल्टा वाय एन प्लस यू यू प्लस 1 2 फॅक्टोरियल अपॉन डेल्टा स्क्वेअर वाय एन प्लस डेल्टा क्यूब पण डेल्टा क्यूबचं आन्सर काय आपलं 0 करेक्ट सो ते घेण्याची गरज नाही जस्ट फक्त फॉर्म्युला आपण लिहू शकतो बघा प्लस यू यू प्लस 1 u+2 अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू डेल्टा क्यू वाय एन सो बघा व्हॅल्यूज पुटअप करूया वाय इज इक्वल टू वाय एन किती आहे वाय एन लास्ट व्हॅल्यू शेवटची व्हॅल्यू घ्यायची आहे शेवटच्या 12.490 बघा प्लस यू यू ची व्हॅल्यू -0.5 1 फॅक्टोरियल 1 होतो डेल्टा वाय एन एन म्हणजे शेवटची व्हॅल्यू 0.08 प्लस यू -0.5 पुढे यू प्लस 1 -0.5 प्लस 1 2 फॅक्टोरियल 2 इंटू डेल्टा स्क्वेअर वायन डेल्टा स्क्वेअर वायन बघा -0.001 प्लस हे बघा याला टाकायची गरज नाही कारण डेल्टा क्यू वायन याची व्हॅल्यू किती आपली बघा डेल्टा क्यू वायन काय आपला 0 सो ही व्हॅल्यू पूर्णच 0 होणार आहे सो एवढंच कॅल्सिट टाकूया आणि ते येईल आपलं फायनल आन्सर सो बघूया किती येतं 12.490 प्लस -0.5 अपॉन 1 इंटू 0.08 प्लस पुन्हा -0.5 प्लस 1 अपॉन 2 इंटू -0.01 सो दिस बिकम्स 12.4512 करेक्ट सो वाय आला 12.4512 सो दिस युअर अँसर बघा किती इझी आहे कळालं कसं सोडवलं न्यूटन्स फॉरवर्डने आपण सोडवतो आहे पहिल्यांदा टेबल बनवला दिस इज द स्टँडर्ड सोल्युशन एक्स वाय लिहिले टेबल बनवला हा एक्सचा फॉर्म्युला वायचा फॉर्म्युला आपला अँसर क्रिएट झालं आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया बघा मित्रांनो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि M3 ची भीती वाटते 100% गॅरंटी स्कोर करायचं आहे प्ले स्टोरवरनं पर्पल हॅट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे मराठीमध्ये आहे ते बघा आणि मेकॅनिक्स आणि M3 तुमचा 100% गॅरंटी सह स्कोर करा बघा नेक्स्ट आहे आता ट्रॅपेझॉइडलचा इंटिग्रेशन दिले 0 to 1 dx/1 + x² सो पुन्हा टेबल बनवावं लागेल बघा क्वेश्चन 3A झाला आता बी क्वेश्चन 3A नंतर आता क्वेश्चन 3B वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन मी क्वेश्चन लिहून घेतो क्वेश्चन दिलेलं आहे बघा सोल्युशनमध्ये कसं करायचं पुन्हा क्वेश्चन लिहायचं 0 to 1 1 upon 1 plus x raised to 2 1 upon 1 plus x square dx आणि h दिला आहे 1/4 ट्रॅपेझॉइडल रूल बघा आता लिमिट आहे आपलं 0 to 1 बघा आता 1 हे h/h किती येईल बघा 1/4 म्हणजे किती 0.25 बरोबर सो टेबल बनवायचा x आणि y
बघा एक्स कुठून स्टार्ट होतो 0 पासनं, त्याच्यामध्ये 0.25 मिळवा, 0.25 पुन्हा याच्यात 0.25 मिळवा, 0.50 पुन्हा याच्यामध्ये 0.25 मिळवा, 0.75 पुन्हा याच्यामध्ये 0.25 मिळवा, किती आला 1. सो आपला लिमिट किती आहे बघा, टेबल कितीपर्यंत जायचं आहे, 0 to 1 गेलो इथपर्यंत. आता हा इक्वेशन कॅल्सीत बनवायची, कॅल्सीत कशी टाकणार, वाय इज इक्वल टू 1/1 + x² हे ई एस कॅल्सीमध्ये, आणि एम एस मध्ये कसं टाकणार, वाय इज इक्वल टू (1)/(1+x² हे एम एस कॅल्सीमध्ये, असं कॅल्सीत टाकायचं, कॅल्स दाबायचं आणि इक्वेशन बनवायचं. बघा कॅल्सीत हे मी कसं, आपले जे व्हिडिओ लेक्चर आहे न्यूटन्स आपले ट्रॅपेझॉइडलचे, त्याच्यामध्ये मी इन डिटेलमध्ये कॅल्सीत सांगितलंय कसं ट्रिक वापरायचे वगैरे. सो व्हिडिओ लेक्चरमध्ये मागच्या फोल्डरमध्ये जा, व्हिडिओ लेक्चरमध्ये बघा, न्यूमरिकल मेथड चॅप्टर, त्यात हे तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायला भेटेल. इथे वेळ कमी, मी फटाफट करतोय. अल्फा वाय अल्फा कॅल्स 1/1 + (α x) त्याचा स्क्वेअर, सगळं झालं, कॅल्स दाबला. आता व्हॅल्यू पहिली 0 टाकली, 0 येतं 1, नेक्स्ट 0.25 टाकला, त्याला येतो आपला आन्सर 0.94, 9411 पॉईंट नंतर 4 डिजिट घ्यायचे, नंतर 0.50, त्याला 0.8, नेक्स्ट 0.75, त्याला 0.64 आणि नेक्स्ट 1 आलं 0.5. बघा आता व्हॅल्यूज पुटअप केल्या, सो याला नेमिंग द्यायचं, y0 y1 y2 y3 y4 व्हॅल्यू दिल्या. ट्रॅपेझॉइडलचा आपला फॉर्म्युला, y इज इक्वल टू h/2 (1+last), बरोबर (1+last + 2)/(remaining) हा आपला ट्रॅपेझॉइडलचा फॉर्म्युला. सो बस याच्यात किमती टाकूया, 2 × (remaining). सो y इज इक्वल टू h/2 (1)/(1) व्हॅल्यू काय, (y0)/(y4), (y0+y4+2)/(remaining). रिमेनिंग काय, (y1, y2, y3) बघा, (y1, y2, y3). सो व्हॅल्यूज पुटअप करा आणि सॉल्व्ह करा, या व्हॅल्यू टाकून द्या, जे येईल ते तुमचं फायनल आन्सर. ओके, सो y इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करून टाका, h पण आहे तुमच्याकडे आणि बाकी व्हॅल्यू आहे, त्या पुटअप करा, आन्सर येऊन जाईल. क्लिअर? सो पुढे जाऊया. नेक्स्ट हा क्वेश्चन झाला, हा झाला. आता रंगाकुत्ता मेथड, रंगाकुत्ता मेथडमध्ये (dy/dx) दिला (x+y), इथे (x0) दिलाय (0y, 0, 1) आणि एच दिलाय 0.2, करेक्ट. सो हा क्वेश्चन पण आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये रंगाकुत्ता मेथडच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. सी क्वेश्चन 3C बघा, पहिल्यांदा गिवन लिहिणार मी, जस्ट हिंट देतो रंगाकुत्ताची, बाकी तुम्ही सॉल्व्ह करा. (dy/dx) काय आहे, (√x+y), यस. नंतर (y0)=1 असं म्हटलं, हा झाला तुमचा (x0) घ्यायचा, वायच्या ब्रॅकेटमध्ये (x0) आणि ही व्हॅल्यू (y0) घ्यायची. सो (x0) = 0, (y0) = 1 आणि एच दिलाय तुम्हाला 0.2. आता नंबर ऑफ इटरेशन शोधायचे, नंबर ऑफ इटरेशन, किती इटरेशनचं गणित आहे हे आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल. सो हे कसं शोधायचं बघा, नंबर ऑफ इटरेशन पहिल्यांदा (x0) घ्यायचं, (x0) घेतला 0, याच्यात एच मिळवायचं, पण कुठपर्यंत जायचं ते इथे ठरवायचं. कुठे थांबायला लावले आपल्याला बघा, फाइंड वाय टील एक्स इज इक्वल टू 0.2, कुठपर्यंत 0.2 पर्यंत जायचंय. सो बघूया, (x0, x1) याच्यामध्ये एच मिळवा 0.2. सो बघा, 0 (x0) लिहिला, त्याच्यात मिळवला 0.2, आपल्याला 0.2 पर्यंत सांगितलंय. सो एकच इटरेशन झालं. सो किती इटरेशन येणार आहे, एकच इटरेशन, नंबर ऑफ इटरेशन एक, आणि एकानेच तुम्हाला सोडवायचं आहे. आता पुढे बघा, दोन इटरेशन आले, मग इटरेशन सुरू करायचं. पहिलं इटरेशन आपलं काय घेणार, पहिल्यांदा इटरेशन फर्स्टमध्ये फर्स्ट (dy/dx) लिहून घेणार. (dy/dx) काय, (√x+y), करेक्ट. मग व्हॅल्यू टाकणार पहिल्यांदा (k1) काय, (h(f(x0+, y0) हा (k1)चा फॉर्म्युला. (x0, y0) इथे स्प्लिट रिप्लेस करायचे, (h)(√x)ला काय टाकणार, (x0, y0) (x0+, y0) व्हॅल्यू पुटअप करणार, एच आहे आपल्याकडे 0.2 (x0, x0=0, y0=1) सो हे आपण सोडवणार. सो (k1) बनेल आपला 0.2, करेक्ट. सिमिलरली सेकंड घेणार आता (k2), सेकंड (k2)च्या आधी काय, पुन्हा (dy/dx) लिहायचा. (dy/dx) का आपला (√x+y), पुन्हा (k2)चा फॉर्म्युला (h(f(x0+h/2)+y0+k1/2) हा आपला (k2)चा फॉर्म्युला. सो इथे व्हॅल्यू पुटअप करायच्या, (k2)=h, एफच्या ऐवजी (√) (√), बघा एक्सला ही पहिली किंमत टाकायची (x0+h/2)
प्लस वाय वायला ही दुसरी किंमत वाय झिरो प्लस के वन बाय टू. सो व्हॅल्यू फक्त पुटअप करायच्या. सो बघा एच आय 0.2 इंटू ब्रॅकेट एक झिरो आपला झिरो एच आय 0.2 अपॉन टू प्लस वाय झिरो वन प्लस वाय झिरो लेट मी चेक वाय झिरो वन एच यस के वन के वन आला आपला 0.2 अपॉन टू. हे फक्त कॅल्सिट टाकायचं बघा किती येईल हे. सो अंडर रूट ब्रॅकेट 0 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 प्लस ब्रॅकेट 1 प्लस 0.2 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज इंटू 0.2. सो हे आन्सर आलं 0.2190. के टू आला 0.2190 करेक्ट. सिमिलरली के थ्री काढायचा थर्ड पुन्हा डीवाय बाय डी एक्स. डीवाय बाय डी एक्स काय अंडर रूट ऑफ एक्स प्लस वाय करेक्ट. पुन्हा के थ्रीचा फॉर्म्युला. के थ्रीचा फॉर्म्युला काय सेम फक्त के टूच्या ऐवजी के के वनच्या ऐवजी के टू लिहायचा एच एफ ऑफ एक्स झिरो प्लस एच बाय टू कॉमा वाय झिरो प्लस के टू बाय टू के टू बाय टू. सो एक्स आणि वाय जगी ह्या व्हॅल्यू टाकायच्या. सो के थ्री इज इक्वल टू एच इंटू ब्रॅकेट अंडर रूट एक्स म्हणजे ही व्हॅल्यू एक्स झिरो प्लस एच बाय टू प्लस वाय म्हणजे ही वाय झिरो प्लस के टू बाय टू के टू बाय टू ब्रॅकेट क्लोज क्लोज. व्हॅल्यू आपण पुटअप करणार एचची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0.2 इंटू अंडर रूट ब्रॅकेट एक्स झिरो झिरो एच 0.2 अपॉन टू प्लस वाय झिरो वन के टू के टू बघा 0.2190 0.2190 अपॉन टू ब्रॅकेट क्लोज हा स्क्वेअर क्लोज. सो बस हे कॅल्सिट आपण पुटअप करूया 0.2 इंटू अंडर रूट अंडर रूटमध्ये पुन्हा ब्रॅकेट 0 प्लस 0.2 अपॉन 2 प्लस पुन्हा ब्रॅकेट 1 प्लस 0.2190 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज पुन्हा बाहेर ब्रॅकेट क्लोज केला दोस्तो दिस बिकम्स 0.2199. के थ्री आला 0.2199 करेक्ट. बघा के थ्री आला सिमिलरली काय काढणार के फोर. यस सिमिलरली के फोर फाइंड करा. के फोरचा फॉर्म्युला एच एफ ऑफ एक्स झिरो प्लस एच कॉमा वाय झिरो प्लस के नंतर के काढा. केचा फॉर्म्युला 1/6 के वन प्लस आलेल्या व्हॅल्यू 2k2 प्लस 2k3 प्लस के फोर ओके. ह्या पद्धतीने काढा आणि नंतर येईल शेवट वाय ॲट एक्स इज इक्वल टू एक्स झिरो प्लस एच इज इक्वल टू वाय झिरो प्लस के. हा फॉर्म्युला 1, 2, 3 हा 4 हा 5 आणि हा 6 फॉर्म्युला. सो इथे किमती येणार वाय ॲट एक्स झिरो झिरो बरोबर एच आय 0.2 वाय झिरो आपला 1 आणि के केची व्हॅल्यू इथे येईल. सो लेट मी चेक तुम्हाला व्हॅल्यू सांगतो काय काय येणार आहे किंवा चला फटकन काढून घेऊया वेळ आहे आपल्याकडे. डीवाय बाय डी एक्स अंडर रूट ऑफ एक्स प्लस वाय करेक्ट ही फोर्थ व्हॅल्यू काढूया. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू के फोरचा फॉर्म्युला के फोर इज इक्वल टू एच एफ ऑफ एक्स झिरो प्लस एच प्लस वाय झिरो प्लस के. सो व्हॅल्यू पुटअप करूया के फोर इज इक्वल टू एच इंटू ब्रॅकेट एक्स एक्सला ही व्हॅल्यू एक्स झिरो प्लस एच प्लस वायला ही व्हॅल्यू वाय झिरो प्लस के. सो व्हॅल्यू पुटअप करूया आणि व्हॅल्यू टाकूया. सो के फोर काय येईल बघा एच आय 0.2 इंटू ब्रॅकेट एक्स झिरो आहे 0 एच आय 0.2 प्लस वाय झिरो आहे तुमचा 1 आणि के थ्री के थ्री काय आलं आहे 0.2199 हे जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला के फोर भेटेल. सो 0.2 इंटू ब्रॅकेट अंडर रूट 0 प्लस 0.2 ब्रॅकेट क्लोज प्लस ब्रॅकेट 1 प्लस 0.2199 ब्रॅकेट क्लोज. सो 0.K4 आला 0.2383 हा के फोर आला आणि मग त्या सगळ्या व्हॅल्यू इकडे आपण टाकूया. सो के येईल आपला आणि के आल्यानंतर 1/6 के टाकतो तुम्हाला 1/6 इंटू ब्रॅकेट के वन. के वन काय आलेला आपला 0.2 प्लस 2 इंटू के टू. के टू काय आलेला होता 0.2190 प्लस 2 इंटू के थ्री. के थ्री होता 0.2199 प्लस के फोर. के फोर 0.2383 ब्रॅकेट क्लोज. सो 0.2193 के येतो आपला 0.2193
बघा या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या आणि मग फायनली 1 + k 0.2193 सो फायनली आन्सर आलं तुमचं. सो लेंदी प्रॉब्लेम आहे y ॲट x इज इक्वल टू 0.2 इज इक्वल टू 1.2193. सो मित्रांनो हा झाला फायनल आन्सर. सो अशा प्रकारे रंगाकुत्तामध्ये आपण पूर्ण हे कवरअप केले आणि हा क्वेश्चन नंबर बघा हा क्वेश्चन नंबर 3 आपण पूर्ण सॉल्व केलाय. सो इथे आपण 15 पैकी 15 मार्क सिक्युअर केले, एमसीक्यू मध्ये 10 आणि 15 25 मार्क झाले. आता पुढच्या स्लाइडला जातो मी. क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 बघा, ही स्लाइड बघूया. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 बघा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आता सिलेक्शन करायचं पुन्हा. क्वेश्चन नंबर 4 ला 5 ऑर आहे कुठला तरी एक. मित्रांनो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि M3 ची भीती वाटते, 100% गॅरंटी स्कोर करायचा आहे. प्ले स्टोर वरन पर्पल हॅट ऍप्लिकेशन लगेच डाउनलोड करा, त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे मराठी मध्ये आहे ते बघा आणि मेकॅनिक्स आणि M3 तुमचा 100% गॅरंटी सह स्कोर करा. तर एकच आपण घेऊ शकतो करेक्ट. सो बघा आता क्वेश्चन नंबर 4A मध्ये फाइंड द अँगल बिटवीन नॉर्मल टू द सरफेस. हा एक क्वेश्चन इजी आहे, अँगल बिटवीन ओके हा एक मी करणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह हा एक क्वेश्चन मी करणार आहे आणि नेक्स्ट आहे इरोटेशनल, हा क्वेश्चन मी करतो. आता याला और क्वेश्चन नंबर 5 आहे. सो 5 ला जर गेलो, सो 5 मध्ये डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह हा इजी आहे पण इथे प्रूव्ह दॅट आयडेंटिटीज आयडेंटिटीज मुलांना टफ जातं आणि त्याच्यानंतर अँगल बिटवीन हा एक इझी पण हा थोडा टफ क्वेश्चन आहे. सो याच्यामुळे क्वेश्चन नंबर 5 ला आता जर 4 ला गेलो तर आपल्याला इझिली क्वेश्चन्स कव्हर होता. सो 4 मध्ये 3 क्वेश्चन आहे. सो तिन्हीच्या तिन्ही आपण अटेम्प्ट करूया. पहिला अँगल बिटवीन द वे नॉर्मल टू द सर्फेस. सो जाऊया पुढे क्वेश्चन नंबर 4 ला आपण जातोय. क्वेश्चन नंबर 4A आपण करूया आता. येस सो लक्ष द्या क्वेश्चन 4A सोल्यूशन मध्ये प्रॉपरली नंबर टाकणार तुम्ही क्वेश्चन 4A. 4A मध्ये तुम्हाला वेक्टर दिला आहे एक्स वाय इज इक्वल टू झेड स्क्वेअर आणि दोन पॉईंट दिले, पहिला 1, 4, 2 आणि दुसरा पॉईंट दिले आपल्याला -3 आणि 3 बघा आता हे कसं सोडवायचं. दोन पॉईंट दिले. सो पहिल्यांदा इकडची टर्म इकडे शिफ्ट होणार. सो हा फाय झाला तुमचा, फाय झाला एक्स वाय मायनस झेड स्क्वेअर. याचा आपण डेल्टा फाय काढणार. डेल्टा फाय कसा, आय बार डॅबा बाय डॅबा एक्स ही इक्वेशन एक्स वाय मायनस झेड स्क्वेअर प्लस आय नंतर येतो जे बार डॅबा बाय डॅबा वाय एक्स वाय मायनस झेड स्क्वेअर प्लस के बार डॅबा बाय डॅबा झेड एक्स वाय मायनस झेड स्क्वेअर एक्स वाय मायनस झेड स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आपण. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा, विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो 1 म्हणजे वाय, इथे 1 एक्स चा झाला 1 वाय तसाच इथे एक्स नाही 0 प्लस जे बार विथ रिस्पेक्ट टू वाय एक्स तसाच वायचा 1 इथे एक्स वाय नाही 0 प्लस के बार विथ रिस्पेक्ट टू झेड 0 झेड स्क्वेअरचा 2z. आता दोन पॉईंट आहे, पहिल्यांदा पहिला टाकायचं मग दुसरा टाकायचं. पहिल्यांदा पहिला टाकूया बघा. फर्स्ट पॉईंट पुट फर्स्ट काय 1, 4, 2 म्हणजे एक्स वाय झेडच्या ठिकाणी टाकायची इथे. सो बघा हा डेल फाय 1 येईल. आता डेल फाय 1 पहिल्यांदा 4 टाका, 1 × 4 हे आय बार आहे. सो आय बार प्लस जे बार एक्स आहे 1, 1, 0 सोडून द्या प्लस के बार -2 × z 2. सो डेल फाय किती आलं, डेल फाय 1 आला 4i प्लस 1j -4k हा आला डेल फाय 1. आता दुसरा पॉईंट टाकूया. सेकंड पॉईंट काय, हा पुट -3 - 3, 3 बघा एक्स वाय झेडच्या ठिकाणी एक्स वाय झेडच्या ठिकाणी कुठे, ह्याच इक्वेशनमध्ये इथेच. सो डेल फाय 2 म्हणूया याला, आय बार 1 वाय वायची किंमत ही -3 प्लस जे बार पुढे बघा एक्स एक्स -3 आणि 1 - 3 × 1 प्लस के बार, के बार काय -2 × z आहे 3 -2 × 3. सो डेल फाय 2 आला -3 आहे -3j आणि -6k हा आला डेल फाय 2. दोन दोन डेल फाय आले बघा. मग अँगल विचारलाय, अँगल कसा कॅल्क्युलेट करायचं लक्ष द्या. अँगल अँगल म्हणजे थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स डेल फाय
फॉर्म्युला आहे ए कॅप इंटू बी कॅप, ए कॅप इंटू बी कॅप. मग ए कॅप बी कॅप कसे काढायचे बघा. हा जो अँगल आला आहे ना, या पहिल्या याला म्हणायचं ए बार आणि दुसऱ्याला म्हणायचं बी बार. डेल फाय वनला म्हणायचं ए बार, डेल फाय टूला म्हणायचं बी बार. आलेल्या व्हॅल्यू तिथे पुटअप करायच्या बघा. सो थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स. आता ए बार आहे, ए बारचा ए कॅप कसा काढणार आहे, वेक्टर तसाच लिहून घ्यायचा अपॉन अंडररूट मध्ये यांचे स्क्वेअर. 4 1 - 4 बघा, 4 1 - 4 आणि हा झाला ए बार. पण ए कॅप, ए कॅप कसा अंडररूट मध्ये याचे स्क्वेअर. 4 16 एकाचं एक, मायनस फोरचा प्लस 16 इन टू पुन्हा आता बी कॅप बघा. -3 - 3 - 6 -3 - 3 - 6 अपॉन अंडररूट मध्ये यांचे स्क्वेअर 9 9 - 36 आणि हे सोडवायचं फक्त. सो बघा, थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 4 - -3 - 12 दिस बिकम्स -3 दिस बिकम्स 3 1 3 आणि हे 4 3 12 4 6 4 7 24 प्लस 24 अपॉन हे किती झालं 16 16 32 1 33 अंडररूट 33 इंटू अंडररूट 9 9 18 36 + 18 18 2 4 18 54 54. सो बघा हे किती आलं 12 24 - 12 12 - 3 9 सो थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 9 अपॉन हे रूट 33 इंटू रूट 54 इंटू रूट 54 सो 9 √22 9 9 कट. सो कॉस इनवर्स 1 √22 सो दिस इज युअर अँगल. आहे इझी, यस. सो नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया फटाफट फटाफट, वेळ कमी आपल्याकडे. मग तुम्हाला आयडिया क्लिअर होत असेल पेपर कसं सोडवायचं, प्रॉपरली कसं सोडवायचं. आता बघा, हा क्वेश्चन आपण सॉल्व केला आहे. क्वेश्चन ए झालं आपलं, आता बीला जाऊया. बी आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इक्वल टू x² - y² - 2z² ॲट द पॉईंट 2 - 1 3 इन द डायरेक्शन वेअर क्यू इज 5 6 4. सो दोन पॉईंटचा प्रॉब्लेम आहे. सो हा क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन नंबर 4b. चला क्वेश्चन 4b. यस, आता क्वेश्चन 4a झाला. बी पहिल्यांदा मी फाय लिहून घेतो. स्टेप 1 तीन स्टेपमध्ये सोडवायचं. पहिली स्टेप फाय लिहून घेतो. बघा फाय काय आहे, x² - y² - 2z² आणि पहिला पॉईंट दिला आहे आपल्याला 2 - 1 3. सो बघा आता पहिल्यांदा याचा डेल फाय काढणार. डेल फाय मगाशी सांगितलं तुम्हाला, आय बार डॅबा बाय डॅबा एक्स ही इक्वेशन x² - y² - 2z² करेक्ट, प्लस जे बार डबा बाय डबा वाय पुन्हा इक्वेशन x² - y² - 2z² प्लस के बार डबा बाय डबा झेड इथे पण सेम इक्वेशन येईल x² - y² - 2z² सो सिम्प्लिफाय करूया. डेल फाय इज इक्वल टू आय बार विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो 2x इथे एक्स नाही 0 0 प्लस जे बार विथ रिस्पेक्ट टू वाय 0 - 2y प्लस -0 प्लस के बार विथ रिस्पेक्ट टू 0 - 0 - 4z. आता पॉईंट टाकूया. पॉईंट काय आपला 2 - 1 3 2 - 1 3 म्हणजे एक्स वाय झेडच्या ठिकाणी या व्हॅल्यू आपण पुटअप करूया. सो डेल फाय काय आला बघा, आय बार एक्सला काय टाकला 2 2 2 4 प्लस जे बार बघा वाय वायला काय टाकला -1 - 1 प्लस 2 प्लस के बार झेड झेडला टाकलं 3 म्हणजे 3 4 12 - 12. सो डेल फाय आला आपला 4i + 2j - 12k हा आला डेल फाय. ही झाली स्टेप 1. आता स्टेप 2 ला जायचं. बघा स्टेप 2 ला काय येणार, दोन पॉईंट असताना ए बार कसा काढायचा, सेकंड पॉईंट मायनस फर्स्ट पॉईंट. लक्षात ठेवा हा फॉर्म्युला घ्यायचा, सेकंड पॉईंट मायनस फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय आपला, क्वेश्चनमध्ये बघावं लागेल. बघा दोन पॉईंट होते ना, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. हा सेकंड 5 6 4 आणि हा फर्स्ट 2 - 1 3 5 6 4. फाईव्ह सिक्स फोर मायनस फर्स्ट फर्स्ट हा 2 - 1 3
टू मैनस वन थ्री बघा वजाबाकी कशी होईल ए बार इज इक्वल टू पहिल्यातून पहिला पाच वजा दोन तीन सहा वजा वजा एक सो सात सहा प्लस एक सेवन फोर मायनस थ्री वन सो ए बार काय आलेल्या वेक्टरला आय जे के लावा थ्री आय प्लस सेवन जे प्लस वन के ए बार आला याचा ए कॅप काढा थ्री आय प्लस सेवन जे प्लस वन के अपॉन अंडररूटमध्ये यांचे स्क्वेअर नाईन प्लस फोर्टी नाईन प्लस वन फिफ्टी सो फिफ्टी नाईन किती आला ए कॅप थ्री आय प्लस सेवन जे प्लस वन के अपॉन पन्नास आणि पन्नास आणि एक एकोणसाठ अंडररूट फिफ्टी नाईन हा आला ए कॅप फायनली काय करायचं डी डी डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू डेल फाय इंटू ए कॅप ओके स्टेप थ्री सो सॉल्व करूया डी डी इज इक्वल टू डेल फाय काय आला आहे मागच्या स्टेपमध्ये बघा फोर आय टू जे मायनस ट्वेल्व के फोर आय टू जे मायनस ट्वेल्व के फोर आय मायनस टू जे मायनस ट्वेल्व के इंटू प्लस टू जे आहे थ्री सेवन वन अपॉन रूट फिफ्टी नाईन थ्री सेवन वन अपॉन रूट फिफ्टी नाईन सो बस हे सिम्प्लिफाय करावं लागेल बघा रूट फिफ्टी नाईन हा डिनॉमिनेटर आहे तो कॉमन येईल रूट फिफ्टी नाईन आता मल्टिप्लिकेशन फोर इंटू थ्री ट्वेल्व बेस साती चौदा आणि बारा वजा एक वजा बारा 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 कट सो डी डी आला फोर्टीन अपॉन रूट फिफ्टी नाईन फोर्टीन अपॉन रूट फिफ्टी नाईन सो बघा दिस अवर अँसर यस अजून एक क्वेश्चन पेंडिंग आहे तिथे फटाफट फटाफट जाऊया पुढे क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर यस बघा आता इरोटेशनलचा क्वेश्चन आपला पेंडिंग आहे हा झाला हा झाला दिस इज द लास्ट क्वेश्चन इरोटेशनल हा आपला पेंडिंग आहे एट एक्स वाय प्लस झेड एज टू फोर आय बार फोर एक्स स्क्वेअर मायनस टू जे बार फोर एक्स झेड क्यू मायनस वाय बार इरोटेशनमध्ये काय असतं इरोटेशनलचा क्वेश्चन आहे ना इरोटेशनमध्ये काय असतं पहिल्यांदा डिटर्मिनंट झिरो करायचा आणि मग फायची किंमत काढायचं बघा तुम्हाला फटकन एक्स विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत तुम्हाला एम थ्री शिकता शिकता पेपर सोडव सोडव कॉन्फिडन्स आला असेल बघा हे असंच असतं एम थ्रीला अभ्यासासोबत तीन ते पाच पेपर सोडवायचं लागतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आता राहिलेला पूर्ण बघायचा असेल तर लगेच प्ले स्टोरवरती जा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरनं पर्पल हॅट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा व्हिडिओ आपल्या पर्पल हॅट ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तिथे बघा पूर्णपणे अनलॉक आहे तसंच या व्हिडिओची पी डी एफ पण तिथे अवेलेबल आहे याच्यासोबतच अजून मी बॅकलॉगसाठी तीन आणि रेग्युलरसाठी पाच क्वेश्चन पेपर सॉल्व करून दिलेले आहे तेही तिथे अवेलेबल आहे सो सगळे बघा आणि एम थ्री आपला स्कोर करा कारण फायनली आपल्याला यावेळी शेवटचाच एम थ्री द्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनाही सांगा आणि पर्पल हॅट ॲप्लिकेशन डाउनलोड करा मित्रांनाही सजेस्ट करा एम थ्री स्कोर करा.